गाईज सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त बोर्डवर असेल. जेवढे की इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहे जे आपल्याला एमसीक्यूला कामाला येणार आहे, डिस्क्रिट एक्झामला काम येणार आहेत किंवा इन फ्युचरमध्ये काम येणार आहे, सगळे फॉर्म्युले मी बोर्डवर लिहायचा प्रयत्न करतोय. घाबरू नका, मी एक पण फॉर्म्युला सोडणार नाहीये. हे फॉर्म्युल्याचं लेक्चर मी मुद्दाम कंडक्ट करत आहे कारण भरपूर मुलांनी मला कमेंट केली होती की सर प्लीज एकदा फॉर्म्युले कसे पाठ करायचे ते सांगा. बरो, फॉर्म्युले पाठ करणं म्हणजे काही जादू नाहीये, त्याला प्रॅक्टिस करावं लागतं. फॉर्म्युले वाचून पाठ नाही करायचे, फॉर्म्युले लिहून पाठ करायचे. कसं, जेवढं तुम्ही जास्त लिहाल ना तेवढे ते फॉर्म्युले तुमचे तगडे होऊन जातील. बाय द वे, जे फॉर्म्युलेज मी बोर्डवर लिहिताना ते सगळे ट्रान्सफॉर्मरचे आहेत. एकदा ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन सांगतो आपण पुढे जाऊ की बाबांनो, ट्रान्सफॉर्मर एक अशी स्टॅटिक मशीन आहे जी फक्त एसीवर काम करते, जिचं काम आहे पॉवरला प्रायमरीमधून सेकंडरीला पाठवणं पण व्होल्टेजला चेंज करणं. भरपूर पोर म्हणतात की गुट्टे सर हा फक्त व्होल्टेज बदलतोय, मग करंटची काय दुखायला लागली? करंट पण बदलतो पण व्होल्टेजचं अमाऊंट थोडं जास्त आहे. ट्रान्सफॉर्मर पॉवर आणि फ्रिक्वेन्सीला हात लावत नाही, जे रिमेन्स कॉन्स्टंट असतात. ओके, मग चला तर करू सुरुवात. इम्पॉर्टंट फॉर्म्युलीजमध्ये गुट्टे सर जो सगळ्यात पहिला फॉर्म्युला बोर्डवर लिहित आहे त्याला म्हणतात फ्लक्स डेन्सिटी. घाबरू नका, एक पण फॉर्म्युला माझ्या हातातून सुटणार नाही. गुट्टे सर आहेत तुमच्यासमोर, एक पण फॉर्म्युला सुटणार नाही, टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स राहायचं. ओरो, फ्लक्स डेन्सिटीला बी बार म्हणतात. बी बारचा फॉर्म्युला असतो फाय अपॉन ए. ॲक्च्युली मॅग्नेटिझमचा फॉर्म्युला आहे पण इथं कधी कधी कामाला येतो. जेव्हा तुम्ही फ्लक्सला त्याच्या एरियाने डिवाइड करता तेव्हा फ्लक्सची घनता मिळते, घनताला डेन्सिटी असं म्हणतात. आपल्याला माहित आहे फ्लक्सचं युनिट असतं वेबर, एरियाचं युनिट असतं मीटरचा स्क्वेअर. सो पोरो, याचं युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. याचं अजून एक युनिट आहे ज्याचं नाव आहे टेस्ला. कसं आहे, बेसिक फॉर्म्युला पाठ करा, ठीक आहे? पोरो म्हणतील एवढंच आहे का? नाही, जो दुसरा फॉर्म्युला या चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा तो आहे पोरो फॅरेडेज लॉ. पोरो म्हणतात फॅरेडे लॉमध्ये कशाचा फॉर्म्युला मिळतो? EMFचा. पहिल्या फॅरेडेचे दोन लॉ आहेत. पहिल्या लॉमध्ये हे सांगितले की जोपर्यंत एखादी कॉपरची कॉईल मॅग्नेटिक फील्डच्या अंगात घुसत नाही तोपर्यंत EMF बनत नाही. दुसऱ्यामध्ये हे सांगितलंय EMF इज प्रपोर्शनल टू N इंटू d∅ by dt. पोरं म्हणले मग तुम्हाला शिकायला काय भेटलं? शिकायला हे भेटलं की उजव्या साईडचे टर्न्स जर वाढवले तर EMF वाढतो आणि उजव्या साईडचे टर्न्स कमी केले तर EMF कमी होतो. बरोबर, तिसरा फॉर्म्युला या चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा ज्याला ट्रान्सफॉर्मेशन रेशो असं म्हणतात. लक्ष फक्त बोर्डवर, बरं, तुम्ही नंतर पाठ करा. कोणता रेशो? ट्रान्सफॉर्मेशन. मी गॅरंटी देतो एक MCQ याच्यावर 100% पडणार म्हणजे पडणार. मग तुम्ही कुठला पेपर द्यायचा द्या. ट्रान्सफॉर्मेशन रेशोचा फॉर्म्युला एवढा का फेमस आहे ते पण सांगतो. पुरो, केचा फॉर्म्युला असतो N2 N1 ने डिवाइड करा, V2 V1 ने डिवाइड करा, E2 E1 ने डिवाइड करा, बट I1 I2 ने डिवाइड करा. नीट बघा बरं, व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन हे उलट असतं. कधी जर कोणी विचारलंच आयुष्यात गुट्टे सर का उलट असतं, सांगायचं कारण बाबांनो याची इनपुट आणि आउटपुट पॉवर सेम असते. बाय द वे, फॉर्म्युला एवढा फेमस काय सांगू? कारण हा एकमेव असा फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये सेकंडरीचे पॅरामीटर आणि प्रायमरीचे पॅरामीटर तुम्हाला एकत्र दिसतात. त्याच्यात पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, लक्ष देऊन ऐका. जर के ची व्हॅल्यू 1 जास्त असेल त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात, के ची व्हॅल्यू 1 लहान असेल तर त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात, आणि के ची जर व्हॅल्यू 1 असेल याला 1:1 म्हणतात. तात्पर्य काय? के जर वाढला म्हणजे व्होल्टेज वाढत आहे, के जर कमी झाला म्हणजे व्होल्टेज कमी होत आहे, आणि के ची जर व्हॅल्यू 1 असेल त्याला 1:1 ट्रान्सफॉर्मर म्हणतात. पोरो, ज्याचं अजून एक नाव आहे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. मग पोरो म्हणतील की गुट्टे सर याचा यूज कुठे होतो? याचा यूज होतो आपल्या घरच्या स्टॅबिलायझरमध्ये. स्टॅबिलायझरमध्ये याचा यूज का केला जातो? कारण स्टॅबिलायझर काम आहे व्होल्टेजला कॉन्स्टंट ठेवणे, शांत ठेवणे, ठीक आहे? हा होता तिसरा फॉर्म्युला. जो चौथा फॉर्म्युला आहे त्याचं नाव आहे टर्न्स रेशो. टर्न्स रेशोचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे. प्रायमरीच्या टर्न्सला सेकंडरीच्या टर्न्सने डिवाइड करायचं. त्याच्या पुढचा जो फॉर्म्युला आहे पोरो त्याला म्हणतात व्होल्टेज रेशो. व्होल्टेज रेशोचा पण फॉर्म्युला एकदम सोपा आहे. प्रायमरी व्होल्टेजला सेकंडरी व्होल्टेजने डिवाइड करायचं, विषय संपला. सहावा जो फॉर्म्युला आहे पोरो त्याला करंट रेशो असं म्हणतात. करंट रेशोचा फॉर्म्युला काय? काहीच करायचं नाही, प्रायमरी करंटला सेकंडरी करंटने डिवाइड करायचं, विषय संपला. नोटमध्ये काय लिहितं बघा. एक्झाम्पलमध्ये जेव्हा एक्झाममध्ये प्रश्न येतो मुद्दाम व्होल्टेज असं दिलं जातं 500/250 व्होल्ट. पोरांना साला कन्फ्यूज होऊन जाता की सर कोणतं व्होल्टेज प्रायमरी कोणतं व्होल्टेज सेकंडरी. मी सांगतो जरा लक्ष देऊन ऐका. जे डाव्या साईडचं व्होल्टेज असतं ते प्रायमरी व्होल्टेज असतं, उजव्या साईडचं व्होल्टेज सेकंडरी व्होल्टेज असतं. प्रायमरी व्होल्टेज N1 रिलेटेड असतं, सेकंडरी व्होल्टेज N2 रिलेटेड असतं.
अंडरस्टँड किती झाले फॉर्म्युले सहा सहा झाले पुरा सर चाललंय फॉर्म्युला नंबर सेवन कडे फॉर्म्युला नंबर सेवनला आम्ही आय एम पी देत आहे पुरो ई एम एफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर दोन्ही वाइंडिंगमध्ये ई एम एफ बनवतो जो ई एम एफ लेफ्ट साईडला असतो प्रायमरी वाइंडिंगला त्याला ई वन म्हणतात जो ई एम एफ सेकंडरी साईडला असतो त्याला ई टू म्हणतात बाय द वे ई एम एफचा ओरिजिनल फॉर्म्युला काय होता 4.44 F इंटू फाय इंटू एन हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे बेटा पोरमधील प्रत्येकाचं मिनिंग सांगा चला सांगूनच देतो डोक्याला ताप नाही ई म्हणजे ई एम एफ एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी फाय म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आणि एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स जे आपण काउंट करता 200, 400, 500 पण एक प्रॉब्लेम आहे बरोबर याचे दोन तुकडे करत आहेत सर हा फॉर्म्युला तुम्ही प्रायमरी वाइंडिंगसाठी पण लिहू शकता आणि हा फॉर्म्युला तुम्ही सेकंडरी वाइंडिंगसाठी पण लिहू शकता प्रायमरी वाइंडिंगसाठी लिहायचा आहे ई वन इज इक्वल्स टू 4.44 F इंटू फाय इंटू एन वन आणि सेकंडरीसाठी लिहायचं असेल ई टू कॅन बी डन एज 4.44 F इंटू फाय इंटू एन टू किती सोपं आहे बघा ई वन असेल तर एन वन घ्या ई टू असेल तर एन टू घ्या पोरं म्हणतील मग याला नंबर का दिला नाही विसरले का ट्रान्सफॉर्मरचं काम फक्त व्होल्टेज बदलणे आहे जे 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 बदललं जातं टर्न्स बदलून फ्रिक्वेन्सी आणि फ्लक्स तर कधी बदलतच नाही यार काय काय बदलणार तुम्ही एकाच वस्तूचा यूज करून सो फ्रिक्वेन्सी आणि फ्लक्सला हा हात पण लावत नाही म्हणून त्या व्हॅल्यू रिमेन्स कॉन्स्टंट असतात ओके मी जात आहे फॉर्म्युला नंबर एट कडे आठवा पण फॉर्म्युला माझ्यासाठी तुमच्यासाठी महत्वाचा आहे कारण तो रेटिंगचा आहे तुम्हाला माहित आहे इंडियामध्ये तीन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर असतात मिड स्मॉल साईज मिडियम साईज आणि लार्ज साईज जो छोट्या साईजचे ट्रान्सफॉर्मर असतं ना पोरो हो त्याची रेटिंग व्ही एमध्ये असते मिडियम साईजचे असते के व्ही एमध्ये आणि मोठ्या साईजचे असते एम व्ही एमध्ये व्ही ए म्हणजे किलो सॉरी व्होल्ट एम्पियर के व्ही ए म्हणजे किलो व्होल्ट एम्पियर आणि एम व्ही ए म्हणजे मेगा व्होल्ट एम्पियर जे भले मोठे असतात किलो असेल तर 10^3 घ्या आणि मेगा असेल तर 10^6 घ्या मग पोरं म्हणतात रेटिंगचा फॉर्म्युला एवढा महत्त्वाचा का नाही मला तुम्हाला रेटिंगचा फॉर्म्युला सांगायचाच नव्हता मला तुम्हाला सांगायचा फॉर्म्युला करंटचा एक करंट असतो एक काम करतो नंबर नाईन एक करंट असतो प्रायमरी करंट बरोबर आणि एक करंट असतो पोरो सेकंडरी करंट मी आत्ता सांगतो प्रायमरी करंट आणि सेकंडरी करंट डिटरमाईन करा असा प्रत्येक वेळेस जे ई आणि ए ईला याच्यावर क्वेश्चन येतो जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा मग पोट्टे म्हणता गुट्टे सर कसं डिटरमाईन करायचं मी सांगतो पोरो तुम्हाला प्रायमरी वाइंडिंगचा करंट डिटरमाईन करायचा असेल तर न्यूमरिकलमध्ये दिलेल्या रेटिंगला व्ही वनने डिवाईड करा आणि तेच जर तुम्हाला सेकंडरी करंट पाहिजे असेल तर त्याच रेटिंगला तुम्ही व्ही वनच्या ठिकाणी व्ही टूने डिवाईड करा परत एकदा सांगतो शांततेमध्ये गडबड करायची नाही रिलॅक्स राहायचं प्रायमरी करंट पाहिजे असेल तर रेटिंगला व्ही वनने डिवाईड करायचं सेकंडरी करंट पाहिजे असेल तर रेटिंगला व्ही टूने डिवाईड करायचं विषय क्लोज ओके करंट इज मेजर्ड इन एम्पियर करंट इज मेजर्ड इन एम्पियर पोरमधील गुट्टे सर आम्हाला कसं कळणार की आपला अँसर बरोबर आहे का चूक आहे मी सांगतो जर त्यांचं सेकंडरी व्होल्टेज जास्त असेल तर पोरो करंट कमी येतं पण जर त्यांचं सेकंडरी व्होल्टेज कमी असेल तर पोरो करंट जास्त असतं तराजूचा खेळ असतो ट्रान्सफॉर्मरमध्ये व्होल्टेज वाढलं की करंट दबतो व्होल्टेज कमी झालं की करंट वाढतो आणि असंच असतं बरं परत एकदा मी काय सांगतोय असंच असतं म्हणजे स्टेप अप असेल तर करंट दबतो आणि स्टेप डाऊन असेल तर करंट वाढतो हा आपला दहावा फॉर्म्युला आहे महत्त्वाचा आहे म्हणून परत एकदा सांगतो आय वन पाहिजे असेल तर रेटिंगला व्ही वनने डिवाईड करा आय टू पाहिजे असेल तर रेटिंगला व्ही टूने डिवाईड करा बरोबर आहे हा भेटला गुट्टे सर ना दहावा फॉर्म्युला चला तर मग कशाला टाइम वेस्ट करतोय सर चालले 11व्या फॉर्म्युल्याकडे रेटिंग नंतर जे फॉर्म्युले मी बोर्डवर लिहित आहे ते फॉर्म्युले लॉसेसचे आहेत बाण एक लॉस असतो एडी करंट लॉस इकडे बघा एक असतो पोरो हिस्टरेसिस लॉस चला मी तुम्हाला फॉर्म्युला नाही पण रिलेशन तर सांगू शकतो आणि जो तिसरा लॉस असतो त्याला कॉपर लॉस असं म्हणतात पोरो म्हणतात पोरमधील गुट्ट्यासने कॉपर लॉसला सर्कल का केलं का कारण कॉपर लॉस हा सगळ्यात मोठा असतो एडी करंट म्हणजे पीई इज प्रपोर्शनल टू बी चा स्क्वेअर एफ चा स्क्वेअर टी चा स्क्वेअर युनिट इज वॅट पार्ट होस असेल तर पार्ट करा नाही तर गेलं खड्ड्यात हिस्टरीज लॉस रिलेशन असतं बी एच इज नथिंग बट बीचा पॉवर 1.6 पार्ट करा मॅक्झिमम टाईम एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे की हिस्टरीसिस लॉसला कमी करण्यासाठी हिस्टरीसिस कॉन्स्टंट किती ठेवावा लागतो ॲन्सर सांगायचं 1.6 इंटू एफ आणि इंटू व्ही पार्ट होत असेल तर पार्ट करा नाही तर सोडून द्या
कॉपर लॉस का खूब फेमस फॉर्मुला आय स्क्वेअर आर मग पूर्व म्हणता फाइनल फॉर्मुला आहे का नाही आपल्याला माहित आहे की एका ट्रान्सफॉर्मर मध्ये दोन वाइंडिंग असतात एक वाइंडिंग ही प्राइमरी साइडला असते एक वाइंडिंग ही सेकंडरी साइडला असते सो प्राइमरी कॉपर लॉस का फॉर्मुला पूर्व असा असतो आय वन स्क्वेअर इंटू आर वन सेकंडरी साइडचा फॉर्मुला असा असतो आय टू स्क्वेअर इंटू आर टू पूर्व म्हणले नाही सर मला टोटल कॉपर लॉस पाहिजे पूर्व मध्ये टोटल कॉपर लॉस मिळू शकतो का 100% टोटल कॉपर लॉस काढायचा असेल काहीच करायचं नाही पोरो पहिल्याला आणि दुसऱ्याला एकमेकांसोबत जॉईन करायचा आणि विषय क्लोज करायचा इमिडियट जॉईन काहीच केलं नाही मी दोघांची ॲडिशन घेतली जेव्हा तुम्ही दोघांची ॲडिशन घेते ना तेव्हा तुम्हाला टोटल मिळतो पण एक गोष्ट सांगतो हिंट सांगतो विसरू नका याच्यावर खूपदा एमसीक्यू आलेला आहे जे आयन लॉसेस असतात पोरो किंवा जे कोर लॉसेस असतात त्याला आपल्या ब्रांचमध्ये कॉन्स्टंट असं म्हणतात पण जो लॉस पोरो कॉपरमुळे बनतो ना तो व्हेरिएबल असतो हे खूप चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे तरी पण सांगतो जे लॉसेस धातूमध्ये बनताना ते कधीच बदलत नाहीत कॉन्स्टंट पण जे लॉसेस कॉपर किंवा वाइंडिंगमध्ये बनतात ते व्हेरिएबल असं का शिकवलं तर परत एकदा सांगतो हे दोन लॉसेस बिलकुल लोडवर डिपेंड नसतात म्हणून याला कॉन्स्टंट म्हणतात आणि लोडवर डिपेंड असतात म्हणून याला व्हेरिएबल म्हणतात ओके चला आता मी पुढच्या फॉर्म्युलाकडे चालू फॉर्म्युला नंबर 12 आहे पोरो इफिशियन्सीचा फॉर्म्युला पाठ होत असेल तर पाठ करा नाही तर गेला खड्ड्यात तुम्ही ट्रान्सफॉर्मरचे दोन फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून देतो कुठल्या पण इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो आउटपुट पॉवरला इनपुट पॉवरने डिवाइड करायचं गुणिले 100 आता कसं आहे मी कमेंटकडे लक्ष देत नाही सगळ्यांचं लक्ष फक्त बोर्डवर मी परत एकदा सांगतोय हे फॉर्म्युलेचं लेक्चर ज्यांनी लेक्चर उशिरा जॉईन केले त्यांनी बघावं लागेल कारण पुढचा व्यक्ती फक्त फॉर्म्युलीजसाठी लेक्चर घेत आहे म्हणजे विचार करा त्या व्यक्तीला किती इम्पॉर्टन्स असेल त्याचा मला माहिती आहे तुम्ही फॉर्म्युला प्रायोरिटी देत नाही तुम्हाला द्यावं लागेल जर तुम्ही फॉर्म्युलाला जर प्रायोरिटी दिली नाही तर तुम्ही चॅप्टर उडून गेला तुमचा थेरी सेंटेन्स पार्ट करू नका कारण आपला पेपर एमसीक्यू आहे अंडरस्टँड सो मी काय सांगतो इपी तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात जा इफिशियन्सीचा फॉर्म्युला कधीच बदलत नाही आउटपुटला इनपुटने डिवाइड करायचं पण जे पोरं ऐकून घ्या बरं जे पोरं फक्त जेई आणि एई तयार करताय मी त्यांच्यासाठी फॉर्म्युला लिहून देत आहे इफिशियन्सी इज इक्वल्स टू केव्हीए इंटू 10^3 इंटू कॉस ऑफ 5 डिवायडेड बाय केव्हीए इंटू 10^3 इंटू कॉस ऑफ 5 प्लस आयन लॉसेस प्लस कॉपर लॉसेस म्हणजे पोरो इफिशियन्सी जर तुम्हाला डिटरमाईन करायची असेल तर मी हे एवढं विचारणार नाही फॉर्म्युला कारण एवढा फॉर्म्युला विचारून कॅल्क्युलेशन विचारलं माहिती ला 2 तास लागून जाते उगा लिहायचं म्हणून लिहून दिलेलं आहे अंडरस्टँड आणि भरपूर पोरांना वाटतं की गुट्टे सर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोर्डवर लिहित आहे एमसीक्यूमध्ये विचारण्याचे चान्सेस 99%पेक्षा जास्त इफिशियन्सी जर तुम्हाला मॅक्झिमम पाहिजे असेल ते कंडिशन असते कंडिशन काय असतं जरा समजून घ्या कंडिशन ही आहे की तुमचा आयन लॉस आणि कॉपर लॉस मॅच झाला पाहिजे म्हणजे जर ट्रान्सफॉर्मरचा कॉन्स्टंट लॉस व्हेरिएबल लॉस सोबत मॅच होत असेल तरच ट्रान्सफॉर्मर मोठी इफिशियन्सी देतो अदरवाइज देत नाही सगळ्यात जास्त विचारलेला क्वेश्चन आहे एक्झाममध्ये ऐकून घ्या बरं कुणी जर मला विचारलं की गुट्टे सर अशी कुठली कंडिशन सांगा असं काही तर जुगाड सांगा ज्याच्याने इफिशियन्सी वाढते बिंदास उत्तर द्यायचं बघ बाबा हे आहे आयन लॉस हाय कॉपर लॉस दोघं मॅच झाले तर इफिशियन्सी खूप वाढते पण दोघांना मॅच करणं एवढं सोपं नाही आहे असं समजा की ते नवरा बायकोचं भांडण सोडवल्यासारखं आहे नवरा बायकोचं भांडण सोडवलं म्हणजे ते अंगावर ओढून घेण्यासारखं आहे सो पाठ करा इफिशियन्सी केव्हा मॅक्झिमम असते जेव्हा आयन लॉसेस कॉपर लॉसेस किंवा कॉन्स्टंट लॉसेस आणि व्हेरिएबल लॉसेस हे बऱ्यापैकी मॅच करतात आणि कुणी जर मला विचारलंच की काय बाबा गुट्टे सर काय वाटतं ट्रान्सफॉर्मरला आपण भला मोठा लोड लावला म्हणजे फुल लोड इफिशियन्सी किती असते जर ट्रान्सफॉर्मर फुल लोडला असेल ना तर ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी 99%पर्यंत जाऊ शकते ओरो हो ही आपल्या ब्रांचमधली एकमेव मशीन आहे ज्याची इफिशियन्सी एवढी आहे बाकी कुठलीच मशीनची इफिशियन्सी एवढी नाही का कारण बाकी कारण बाकीच्या मशीन फिरतात ही फिरत नाही ना फिरत नाही तर फायदा घेणार त्याचा ठीक आहे 13वा फॉर्म्युला झाला आता गुट्टे सर चालले 14वाकडे पोरांना काय वाटतं फक्त इफिशियन्सीवरच काम बघतं का असं नाही अजून एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे जो मी शिकवला होता ज्याला व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणता व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला होता पोरो हो V02 - V2 / V02 × 100 युनिट्स पर सेंटर
पूर्व मधील व्ही टू म्हणजे काय, व्ही टू म्हणजे सेकंडरी साईडचं व्होल्टेज लोड असताना, आणि व्ही झिरो टू म्हणजे पण सेकंडरी साईडचं व्होल्टेज पण लोड नसताना. इंग्लिशमध्ये कसं रीड करायचं जाईल, सेकंडरी व्होल्टेज ॲट फुल लोड कंडिशन, सेकंडरी व्होल्टेज ॲट नो लोड कंडिशन. अंडरस्टँड? हा झाला फॉर्म्युला नंबर 14. आता गुट्टे सर झाले फॉर्म्युला नंबर 15. पोरो आत्ता थोडं लक्ष द्या, इथून पुढचे प्रत्येक फॉर्म्युले थोडे त्रासदायक ठरतील, कारण टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मरचा पोर्शन आहे. टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मरचा पोर्शन मी त्यांनाच इन्सिस्ट करत आहे जे पोरं जेई आणि एई प्रिपेअर करताय. जर तुम्ही खालच्या ग्रेडचं एक्झाम प्रिपेअर करत असाल, विद्युत सहाय्यक किंवा टेक्निकल असिस्टंट, तर मी इन्सिस्ट करेल तुम्ही याच्यात घुसू नका. पण बघू तर शकता ना, आपण बघायला थोडेच पैसे लागायला लागले. ओके, मग आता पोरं म्हणतील कसं, टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठल्या तीन टेस्ट असतात. पहिल्या टेस्टचं नाव असतं डायरेक्ट लोडिंग टेस्ट. उगं मला आठवलं म्हणून सांगत आहे, लोडिंग टेस्ट. दुसऱ्या टेस्टचं नाव असतो ओ सी आणि एस सी. आणि तिसऱ्या टेस्टचं नाव असतं पोलॅरिटी. मग पोरमधील फॉर्म्युले कशा आहेत, फॉर्म्युले ओ सी आणि एस सी. ओ सी आणि एस सी सगळ्यात जास्त विचारलेले कंटेंट आहे जेई आणि एईसाठी. ओ सी म्हणजे ओपन सर्किट टेस्ट आणि एस सी म्हणजे शॉर्ट सर्किट टेस्ट. मग कशाला वेळ वाया घालता, उतरू आपण फॉर्म्युला नंबर 16. 16वे फॉर्म्युले सगळे असतील ओपन सर्किट टेस्टसाठी. ऐकून घ्या बरोबर, ओपन सर्किट टेस्टमध्ये जो करंट असतो त्याला नो लोड करंट म्हणता. नो लोड करंटचे दोन तुकडे असतात, पहिल्याला म्हणता आय एम, दुसऱ्याला म्हणता आय डब्ल्यू. आय एमचा फॉर्म्युला असतो आय झिरो, जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा, इंटू साईन ऑफ फाय झिरो. आणि आय डब्ल्यूचा फॉर्म्युला असतो आय झिरो इंटू कॉस ऑफ फाय झिरो. मी काय सांगतो, जर कळत असेल तर पाठ करा, नाही तर करू नका. मी 7व्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे, तुम्हाला बघायचं आहे. अंडरस्टँड? आय झिरो म्हणजे नो लोड करंट, ज्याचे दोन कॉम्पोनंट असतात, मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट आणि वर्किंग कॉम्पोनंट. फॉर्म्युला यांचे रिलेशन सांगा. आय झिरो जो पाहिजे असेल तर अंडर रूट मध्ये पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर, युनिट इज एम्पियर. पी झिरोचा पण फॉर्म्युला असतो, पी झिरोचा फॉर्म्युला असतो व्ही वन आय झिरो कॉस ऑफ फाय झिरो. याच्यावरून तुम्हाला पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला मिळतो, कॉस ऑफ फाय झिरो म्हणजे पी झिरो. हा व्ही वन आय झिरो कुठे गेले, वरून खाली गेले. आणि कॉस ऑफ पाहिजे रेंज पोरो असते झिरो आणि वनच्या मध्ये. जर तुमचं उत्तर याच्या व्यतिरिक्त आलं, समजायचं तुम्ही चुकले, तुमचं आन्सर चुकलं, पोरो म्हणते सर एवढंच आहे का, नाही अजून एक ओहम्स लॉ वाला फॉर्म्युला आहे. एक असतो आर झिरोचा, एक असतो झेड एक्स झिरोचा, दुसरा झेड. आर म्हणजे नो लोड रेझिस्टन्स, नो लोड रिॲक्टन्स, नो लोड इम्पिडन्स. नो लोड रेझिस्टन्सचा फॉर्म्युला असतो व्ही वन अपॉन आय डब्ल्यू. याचा फॉर्म्युला असतो व्ही वन अपॉन आय एम. आणि झेडचा फॉर्म्युला असतो अंडर रूटमध्ये पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. चला, मी एवढी तर गॅरंटी देत आहे की ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट टेस्टचे फॉर्म्युले तुमच्या बहुतेक डोक्याच्या वरून जात असतील, मे बी जात असतील. पण कसं आहे, माझं कर्तव्य आहे लिहिणे. जर तुम्ही अजून चांगले एक्झामसाठी प्रिपरेशन करताय तर बानू त्याचा फायदा झाला पाहिजे ना, स्वतःचे लेवल वाढवायचं आहे. बघा, जर पाठ होत असेल तर पाठ करा यार, जर पाठ होत नसेल तर सोडू दे, मी असं काही म्हणत नाही आहे. समजतंय का मी काय बोलतोय? ठीक आहे, हो, सगळे फॉर्म्युले ओपन सर्किट टेस्टचे असतात. परत एकदा सांगतो, ओपन सर्किट टेस्ट, ओपन सर्किट टेस्ट. पूर्ण म्हणतो ओपन सर्किट टेस्टचेच फॉर्म्युले आहेत का, अजून नाहीत का? जो 17वाचा फॉर्म्युला आहे तो आहे शॉर्ट सर्किट टेस्टचा फॉर्म्युला. प्रसाद, तुमची कमेंट वाचली, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी मेसेज सेंड करून देईल. ओके, तर शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये पोरं काय म्हणतात बघा, शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये डब्ल्यू एस सीचा फॉर्म्युला असतो व्ही एस सी इंटू आय एस सी इंटू कॉस ऑफ फाय एस सी. डब्ल्यू एस सी म्हणजे शॉर्ट सर्किट पॉवर, शॉर्ट सर्किट व्होल्टेज, शॉर्ट सर्किट करंट, शॉर्ट सर्किट पॉवर फॅक्टर. शॉर्ट सर्किट पॉवर फॅक्टर पाहिजे असेल तर कॉस ऑफ फाय एस सीचा फॉर्म्युला असतो डब्ल्यू एस सी अपॉन व्ही एस सी इंटू आय एस सी. याच्या मदतीनं तुम्हाला कॉपर लॉसचा पण फॉर्म्युला मिळतो, दॅट इज पी सी यू कॅन बी डन ॲज आय एस सीचा स्क्वेअर इंटू आर एस सी. परत एकदा सांगतो, पाठ होत असेल तर पाठ करा, नाही तर गेलं खड्ड्यात. ओके, मला जर कोणी विचारलं तुम्हाला एक ट्रिक सांगतो शेवटची, चला एवढं तर पाठ करू शकता तुम्ही. पहिला असतो आयन लॉस आणि दुसरा असतो कॉपर लॉस. पोरो, आयन लॉस हा ओपन सर्किट टेस्टमधून मिळतो आणि कॉपर लॉस हा शॉर्ट सर्किट टेस्टमधून मिळतो. विषय संपला. हे झाले तुमचे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचे अप्रॉक्सिमेटली सगळेच फॉर्म्युले जे सरांनी बोर्डवर मेन्शन केलेले आहेत.
समजले का सर्वांना? यस ऑर नो?